राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. त्यात मुलींवर किंवा महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसते. त्याचप्रमाणे आता पुण्यात पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आली. शहरात चालत्या स्कूल बसमध्ये बस चालकानं 2 अल्पवयीन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. वानवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्यात पहा. आज वानवडी येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकाकडून 2-6 वर्षाच्या मुलींवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली. यामध्ये या 2-6 वर्षाच्या मुलींना लैंगिक स्पर्श केल्याची तक्रार गैर अर्जदाराने केलेली आहे. या संदर्भात वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयजी पतंगे यांच्याशी मी चर्चा केली. आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे. मुलींना मेडिकल करण्यासाठी पाठवण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी CWC कडे पाठवण्यात येणार आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल. या अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराधम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बदलापूरच्या घटनेनंतर पुण्यातील धक्कादायक प्रकारानं शहरात मोठी खळबळ उडाली. यावर पोलीस अधिकारी नेमकं काय म्हणाले पहा. पुण्यामध्ये वानवडी पोलीस हद्दीमध्ये 2 अल्पवयीन मुली आणि पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काळ आले होते. त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेली त्यांच्या आईने तक्रार दिली. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्यांचा गुन्हा दाखल केलेले आहे. दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेतले आहे. आणखी आता पुढचा तपास चालू आहे. किती संख्या 2 मुली आहे सर. हे काय चालत्या बस मध्ये हा प्रकार घडलाय का पहिल्यांदाच घडलाय का? आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे. आता सविस्तर CWC च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे. तसेच आमच्या त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतो. त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांच्या म्हणणं होते. सर आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण काही तपास करतोय. आता आम्ही तपास काल दाखल झाले. आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे. शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का आधी असे प्रकरण घडले का ते पण आम्ही चौकशी करतो. आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की अटक आहे? अटक आहे. अटक आहे. कुठला त्याच्यावरती कलम लावले? पोक्सोचे कलम लावलेले आहे सर. आणि जर स्कूल बस असेल तर आजच्या स्कूल बस मधून आपल्या शासकीय एक नियम असा आहे की जर विद्यार्थ्यांनी वाहतूक होत असेल तर महिला मदतनीस स्कूल मध्ये असायला हवी. मग या स्कूल बस मध्ये महिला मदतनीस होती का? नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन वरती तुम्ही कारवाई करणार? ते आम्ही ते सगळ्या अँगल मध्ये आम्ही चेक करत आहे. ते महिला मदतनीस होते का त्या दिवशी? तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का? त्यांनी भाड्यामध्ये घेतले का? या सर्व भाग आता तपास करत आहे. जसे निष्पन्न होईल त्यांच्याप्रमाणे पुढे कारवाई करा. सर शाळेकडे पालकांनी तक्रार केली होती का आणि शाळेने काही तक्रार दिली? शाळेने काही काल आम्हाला माहिती घेऊ शकले नाही. काल सुट्टी असल्यामुळे शाळेकडून माहिती घेऊ शकले नाही. आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापक वगैरेशी त्यांच्या प्रिन्सिपल वगैरेशी आम्ही माहिती घेत आहोत. आधी त्यांनी तक्रार दिले का म्हणून दिले असेल तर त्यांच्याप्रमाणे सुद्धा आम्ही खात्री करणार आहे. सर ही बस त्याची स्वतःची खाजगी आहे का शाळेची बस आहे त्यावर तुम्हाला नाही? ते आता कन्फर्म झाले नाही. आम्ही तपास करत आहे. त्यानंतर आम्ही सांगतो. जर स्कूल बस मध्ये जर महिला मदतनीस असेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात? तुम्ही आता तपासच्या बाब आहे. आम्ही जर त्यांचे जे नियम आहे जे कंडिशन्स आहे जर त्यांच्या पालन केल्यानंतर त्यांचे कोण कोण जबाबदारी त्यांच्याप्रमाणे आम्ही कारवाई करू.